वसुदेव सुतं देवं कंसचारुमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गोपालकृष्ण भगवान की जय सद्गुरुनाथ महाराज की जय एक मिनिट नामस्मरण करूया हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलीक वरदाहारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्री विठ्ठलांच्या चरणी प्रणाम करते जगद्गुरु श्रीमद आदि शंकराचार्यांना वंदन करते आमचे सद्गुरु परमपूज्य डॉक्टर काका आणि आमच्या आचार्य परमपूज्य मंदाताई गंधे यांना प्रणाम करते आपणा सर्व श्रोत्यांना विनम्र अभिवादन करते आणि आजचा विषय सुखाचा शोध व बोध याच्यावर आपण थोडासा अभ्यास करू थोडं चिंतन करूया सुखाचा शोध सुख आपल्याला सगळ्यांना हवं असलेलं सुख सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत रत्नागिरीमध्ये तरी 32-33 आसपास तापमान आहे सध्या हैदराबादमध्ये जिथून मी आले तिथे 40-42 असं रोजचं तापमान आहे प्रवासात असो घरात असो कोणाच्या घरी जावं सगळ्यात पहिला विषय हाच असतो की किती भयंकर उकडत आहे केवढं तापमान वाढलं आहे आणि अशा या उन्हाळ्यामध्ये भयंकर उन्हामध्ये जर आपल्याला सुख हवं असेल तर त्याच्यासाठी काही साधनं हवी असतात उन्हाळ्यामध्ये सुख हवं असेल तर काही साधनं हवी असतात सगळ्यात पहिलं साधन म्हणजे AC किंवा पंखा किंवा कूलर हवा दुसरं साधन म्हणजे हापूसचा आंबा आणि कैरी कांद्याचं लोणचं हवं उन्हाळ्यात सुख मिळण्यासाठी तिसरं साधन म्हणजे कैरीचं पण ऊसाचा रस शहाळ्याचं पाणी ताक सोलकडी अशी पेय हवीत तिसरं साधन चौथं साधन म्हणजे IPL मॅचेस हव्यात आणि पाचवं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री झोपताना आईस्क्रीम खायला हवं असे सगळे साधनं मिळाले की आपला उन्हाळा सुखाचा जातो किंवा उन्हाळा आहे हे सिद्ध होतं आणि उन्हाळ्यात आपल्याला सुख मिळतं गंमत एक सांगते कथा आईस्क्रीम उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम ही फार आत्ता आईस्क्रीम हा शब्द नुसता मी उच्चारून ठेवते पण उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम खाताना मागच्या 2-3 आठवड्यांपूर्वी आमचा परिवार आम्ही सगळे मिळून आमच्या कुटुंबातले लोक आईस्क्रीम खायला गेलो रात्रीच्या वेळेस तिथे गेल्यावरती ऑर्डर केलं वाट बघत बसलो होतो तर आमच्या शेजारच्या टेबलवरती एक पती पत्नी आले होते नवीन लग्न झालेले पती पत्नी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता हे आम्हाला त्यांच्याशी बोलताना कळलं त्यांनी येऊन आम्हाला विनंती केली की आमचा फोटो काढाल का त्यांनी नुकतंच आईस्क्रीम ऑर्डर केलं होतं छान सुंदर सजवलेला मोठा कप त्यांच्यासमोर आला होता त्या पती पत्नींच्या समोर आता असं आहे आजकाल की कुठलाही सण असो कुठलाही प्रसंग असो कुठलाही उत्सव असो प्रत्यक्ष तो उत्सव काय आहे सण काय आहे याच्यापेक्षा आपण त्याचे फोटो किती आणि कसे काढतो याला फार महत्त्व आहे आणि ते फोटो दुसऱ्यांना पाठवल्यावर दुसरे काय प्रतिक्रिया देतात हे तर फारच महत्त्वाचं आहे
या न्यायाने त्यांनी समोर आईस्क्रीम ठेवलेलं आणि आम्हाला विनंती केली. मी हातात कॅमेरा घेऊन त्यांच्यासमोर फोटो काढायला उभी राहिली. पण आता प्रश्न हा, समस्या फार मोठी अशी की त्या नवरा बायकोंनी चर्चा करायला सुरुवात केली की फोटोला पोज कशी द्यायची. म्हणजे आपण एकमेकांच्याकडे बघायचं का, आपण आईस्क्रीमच्याकडे बघायचं का, आपण कॅमेराकडे बघायचं. मग त्यांची चर्चा चालू होती की आपण कॅन्डिड फोटो काढूया. कॅन्डिड फोटो म्हणजे काय, की मग तू आईस्क्रीमकडे बघ, मी तुझ्याकडे बघते, अशी चर्चा सुरू झाली. हळूहळू त्या चर्चेला वादाचं स्वरूप आलं आणि आईस्क्रीम खायच्या त्या पार्लरमध्ये पती पत्नी संतप्त झाले. 2-3 मिनिट वाद चालला, त्यांचं काही एकमत होईना, संतप्त झाले. शेवटी त्यांना लक्षात आलं की आता आईस्क्रीम वितळायला सुरुवात झाली आहे. मग त्यांनी काय केलं, काहीतरी एकमत झालं आणि म्हणाले आता काढा फोटो. फोटो काढायच्या वेळेस मी त्यांना म्हटलं स्माईल प्लीज, स्माईल प्लीज म्हटल्या म्हटल्या त्यांनी इतकी सुंदर पोज दिली आणि तो फोटो काढल्यावरती असं वाटावं की आ हा, मेड फॉर इच अदर कपल काय ते हेच. बरं, पुढे गंमत अशी की त्यांनी तो फोटो घेतला आणि आईस्क्रीम खायचं सोडून आता कोणाला तरी पाठवायचं, या ग्रुपवर पाठवू, त्या ग्रुपवर पाठवू, अशी त्यांची चर्चा सुरू झाली. आणि असं करत करत त्यांचा तो सोहळा संपन्न झाला आईस्क्रीम खाण्याचा. गमतीची गोष्ट आहे बघा, की ज्यांनी कोणी त्यांचा तो आईस्क्रीम खातानाचा पहिल्या वाढदिवसाचा फोटो बघितला असेल त्यांना वाटेल की किती हे सुखी आहेत. सुखी संसार करावा तर याच पती पत्नींनी करावा, इतकं आदर्श सुख त्यांचं त्या फोटोमधून दिसत होतं. फोटोमधून जरी ते सुखी दिसले पती पत्नी, तरी त्या क्षणाला ते खरंच सुखी होते का, विचार करायची गोष्ट आहे. आपण रोज व्हिडिओ कॉल करतो, आपण फोन एकमेकांना करतो, आपण फोटो काढतो, आपण शूटिंग करतो एकमेकांचं, आणि हे करताना आपण नेहमी आपली बेस्ट पोज कशी येईल याचा आपला नेहमी प्रयत्न असतो. हसतमुख असावा, प्रसन्न असावा आणि लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं. पण असं लोकांनी आपल्याला चांगलं म्हणणं, सुखी म्हणणं, प्रसन्न म्हणणं आणि आपण खरंच सुखी असणं, या दोन गोष्टींमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. एक आहे खरं सुख आणि दुसरं आहे दिखाव्याचं सुख. जे आपण फोटो कॅमेऱ्यातून लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो ते असतं दिखाव्याचं सुख, आणि दुसरं आहे खरं सुख. आणि खरं सुख आपल्या जीवनात कुठे आहे ते आपल्याला या परमार्थशास्त्रामध्ये, आपल्या वेदांतशास्त्राने, आपल्या संत वाङ्मयाने अतिशय सुंदर शास्त्रशुद्ध पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. ते समजावून घेण्याचा आज आपण थोडासा प्रयत्न करूया. आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि थोडंसं सुखाच्याबद्दलच्या आपल्या काय संकल्पना आहेत याचा आपण विचार करूया. बघा, परीक्षण करू, मानवी जीवनाचं परीक्षण, की सुख मिळवण्यासाठी किंवा सुखी होण्यासाठी सगळी माणसं खूप टोकाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करतात, कामं करतात, अगदी विरोधाभासी, एकमेकांपासून वेगवेगळ्या. एखादी व्यक्ती की जिला अगदी एकटं राहून, एकांतात राहून सुख मिळतं, आणि एखादी व्यक्ती की जिला चार चौघात जाऊन चार चौघांशी गप्पा मारून सुख मिळतं. एखादी आहे की जिला दुसऱ्यांना टोचून बोलून सुख मिळतं. एखादी आहे की जिला दुसऱ्यांशी गोड बोलून सुख मिळतं. एखादी आहे की जिला गोड खाऊन सुख मिळतं, एखाद्याला तिखट मिठाचं खाऊन सुख मिळतं. एक नवीन सध्या बघा, जगभरामध्ये खूप वेगळ्या प्रकारचं कालमान आहे, वेगळ्या प्रकारचं समाजाचं अभिसरण सध्या चालू आहे. एक सध्या घटना चालू आहे, तिला म्हणतात व्हॉलंटरी चाइल्डलेसनेस. व्हॉलंटरी म्हणजे स्वतःहून, चाइल्डलेसनेस म्हणजे मूल न करण्याची एक प्रक्रिया, पद्धत. तर आता नवीन जी लग्न होणारी बरीच जोडपी आहेत, केवळ भारतात नाही तर भारताच्या बाहेर जगामध्ये सुद्धा, त्यांच्यामध्ये असा एक नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे की ठरवून आम्ही मुलं होऊ देणार नाही, लग्न करू, एकमेकांच्या बरोबर राहू, पण आम्ही मुलं होऊ देणार नाही. का बरं मुलं होऊ देणार नाही? कारण ती मूल झाल्यामुळे आम्हाला दुःख होईल. म्हणजे आम्ही बांधले जाऊ, आम्हाला योगाच्या क्लासला जायचं, आम्हाला झुंबाला जायचं, आम्हाला प्राणायाम करायचा, आम्हाला काय पर्वतावर चढायचं, समुद्रावर जायचं, आमच्या स्वातंत्र्यावर बाधा नको, आम्ही अडकून पडायला नको, म्हणून आम्हाला मूल नको असं वाटणारे काही लोक, बरेच लोक आता या जगामध्ये आहेत. त्यामुळे काही लोक आहेत ज्यांना मूल नसल्याने सुख आहे, आणि काही लोक आहेत ज्यांना पूर्वीच्या काळी काही पिढ्यांना 6-7-8-8 मुलं व्हायचे, 10-12-सुद्धा व्हायचे, आपल्या आजी पणजीच्या काळात आठवण करा. तर मूल असून सुख, मूल नसून सुख, अशा वेगवेगळ्या पद्धतीने मनुष्य सुखी होण्याचा प्रयत्न करतो. कृती कुठलीही असो, चांगली असो वा वाईट असो, पण त्या प्रत्येक कृतीच्या माध्यमातून,
प्रत्येक मनुष्य तुमच्या आमच्यासकट प्रत्येक मनुष्य सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी काही कामं करतो, ज्या काही कृती करतो, त्या केवळ स्वतःला सुख मिळावं या उद्देशाने करत असतो. आपल्याला ते जाणवत नाही, परंतु आपली सगळी जी धावपळ आहे, आपली सगळी जी ओढ आहे, ती आपण सुखी व्हावं या दिशेने आहे. त्यासाठी आपण जे काही कामं करतो ती करतो, ही सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की आपल्यावरती जन्मल्यापासून आत्तापर्यंत सुख कसं मिळवायचं या संदर्भात काही संस्कार झालेले आहेत, आणि ते तसंच सुख आहे अशी एक धारणा आपण धरून बसलेलो आहोत. उदाहरणार्थ, सुख कुठेतरी बाहेर आहे आणि ते बाहेरून आतमध्ये येतं, हा पहिला संस्कार. म्हणजे पंख्यामध्ये सुख आहे, ते पंख्यातून आतमध्ये येईल, पंख्याचं वार मिळालं की. आंब्यामध्ये आहे, कैरीमध्ये आहे, समुद्रामध्ये आहे. सध्या कोकणात आल्यामुळे हे सगळे पदार्थ दिसत आहेत, पण या पदार्थांमध्ये सुख आहे आणि ते उपभोगले की त्याच्यानंतर ते सुख बाहेरचं आतमध्ये येईल, असा एक संस्कार आपल्यावरती झालेला आहे लहानपणीपासून. दुसरी गोष्ट की काहीतरी कृती केल्याच्या नंतर आपल्याला सुख मिळेल, ही एक आपली धारणा आहे. म्हणजे काय की मी आज घरी बसलेली आहे, पण समुद्रावर गेले आणि त्या लाटांमध्ये खेळले की त्याच्यानंतर मला सुख मिळेल. किंवा मी हैदराबादला आहे, तिथे खूप गर्मी आहे, मग मला असं वाटतं की थंड हवेच्या ठिकाणी कुठेतरी कुलू मनाली सिमल्याला गेले की त्याच्यानंतर मला सुख मिळेल. म्हणजे आज जी माझी परिस्थिती आहे, ती परिस्थिती बदलल्याच्या नंतर, आजचा जो काळ आहे म्हणजे उन्हाळा, तो गेल्यावर पहिला पाऊस पडला की त्याच्यानंतर मला सुख मिळेल, मी काहीतरी केलं की त्याच्यानंतर सुख मिळेल, तर नंतरचं सुख अशी एक संकल्पना, देशकाल परिस्थिती बदलल्याच्या नंतरचं सुख अशी एक दुसरी आपली संकल्पना, असा एक संस्कार आपल्यावरती झालेला आहे. एक खूप गंमतशीर गोष्ट मी वाचली होती, सायन्समध्ये ज्या लोकांनी थोडंफार विज्ञानाचा अभ्यास केला असेल, की आपल्याला जेव्हा छान वाटतं ना, साधी कुठलीही छोटी गोष्ट करताना, आमरस खाताना आपल्याला छान वाटतं, हापूसचा आंबा पहिल्यांदा खाताना छान वाटतं आपल्याला, तर हे जे छान वाटणं आहे, हे बाहेरून छान जरी वाटत असलं तरी सायंटिफिकली त्यांनी त्याचं अनालिसिस केलं होतं की आपल्यामध्ये आनंद होतो तेव्हा चार प्रकारचे हॉर्मोन्स सिक्रेट होतात. या हॉर्मोन्सची नावं आहेत डोपामिन, सिराटोनिन, ऑक्सिटोसिन आणि एंडॉर्फिन्स नावाचे चार हॉर्मोन्स असतात. तर आपल्याला जेव्हा बरं वाटतं किंवा छान वाटतं तेव्हा आतमध्ये ते हार्मोनल सिक्रेशन आपल्या चालू असतं. मग मी एक वर्तमानपत्रामध्ये मी एक बातमी वाचली होती, आर्टिकल, की तुम्हाला जर आनंद मिळवायचा असेल, सुखी व्हायचं असेल जीवनामध्ये, तर हे हार्मोन्स हॅक करा तुम्ही. हार्मोन्स हॅक करा म्हणजे काय? तर त्यांनी सांगितलं की अशा काही कृती आहेत की त्या केल्या की त्या हॉर्मोन्सचं सिक्रेशन होतं. म्हणजे तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात जा, खूप मनसोक्त हसा, आपल्याला हवा तो स्वयंपाक करा, आपल्या घरच्या आवडीच्या व्यक्तीबरोबर वेळ घालवा, असं केले की हे हॉर्मोन्स सिक्रेट होतात आणि मग तुम्हाला छान वाटेल. तर तुम्ही हॉर्मोन्स हॅक करू शकता असं त्यांचं म्हणणं होतं. पण हे जे आपलं सुख आहे हे बाहेरून आत येतं, काहीतरी केल्याच्या नंतर मिळतं, हे येणारं जाणारं आहे, हे दुःख मिश्रित आहे, हेच हो जीवनाचं स्वरूप. एका काय, एका डोळ्यातून आनंदाचे अश्रू, दुसऱ्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू, कभी खुशी कभी गम, मोठे मोठे सिनेमा निघतात, आपण ते बघतो, आणि हेच सगळं सुखाचं, सुखी जीवनाचं स्वरूप आहे असे आपल्यावरती या जन्मात संस्कार झाले आणि अनंत जन्मांचे संस्कार आपल्यावरती असेच झालेले आहेत. आणि हे जे संस्कार आहेत की बाहेरून सुख येतं किंवा येणारं जाणारं सुख आहे, या सगळ्या प्रकारच्या आपल्या मूलभूत संकल्पनांना परिपूर्ण छेद देणारं शास्त्र म्हणजे आपलं परमार्थशास्त्र. आपल्या परमार्थशास्त्राचं उद्दिष्ट आमचे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका यांनी एका वाक्यामध्ये आणि खूप सोप्या शब्दांमध्ये सांगून ठेवलेलं आहे. परमार्थाचा जेव्हा आपण अभ्यास करतो, मुळात आपण परमार्थाचा अभ्यास, मुळात हे भानगडीतच आपण फारसे पडत नाही. हे भानगडीत पडण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो, म्हणजे आपल्याकडे बाकी सगळ्या गोष्टींना वेळ असतो. IPLची मॅच नक्की बघू, IPLची मॅच बघण्यासाठी आमच्या हैदराबादमध्ये 2-2 तास प्रवास करून लोक क्रिकेटच्या स्टेडियमच्या तिथे बाहेर जाऊन उभे राहिले, 3-3 तास उन्हामध्ये लावून उभे राहून लाईनमध्ये तिकीट घेऊन आतमध्ये जाऊन बसले, एवढे सगळे दुःख सहन करून मॅच बघायचे, कारण की मॅचमध्ये सुख आहे असं लोकांना वाटतं. तर असे सगळे बाकीचे उद्योग करायला आपल्याकडे वेळ असतो, पण परमार्थाच्या भानगडीत पडायला वेळ नसतो सहसा. पण जर आपण चुकून या भानगडीत पडलो, तर या शास्त्राचं उद्दिष्ट अतिशय स्पष्ट आपल्याला सद्गुरूंनी सांगून ठेवलं आहे की सुखरूप होणे
सुखरूप होऊन सुखाने जगणे आणि त्याच सुखामध्ये हा देह आणि हे जग एक दिवस सोडून देणे हे परमार्थशास्त्राचं एकमेव उद्दिष्ट आहे. हे सोडून परमार्थामध्ये जो जे काही करायला जातो तो त्या परमार्थाचा इन अ वे बिझनेस करतो, बाजार करतो असं म्हणायला हरकत नाही. एकमेव उद्दिष्ट आहे सुखरूप होणे, सुखरूप होऊन सुखाने जगणे आणि त्याच सुखामध्ये एक दिवस हा जग आणि हा देह सोडून देणे. शब्दयोजना बघा, सुखरूप होणे. सुखी होण्याचा प्रयत्न आपण आपल्या व्यवहारात अनेक वेळेस करतो. याच्याकडे जाऊन सुख मिळेल, हिच्याकडे जाऊन सुख मिळेल, याच्याशी बोललं की मिळेल, तिच्याशी न बोलून मिळेल, या जागेवर गेल्यावर, त्या जागेवर गेल्यावर, या वस्तूकडून, त्या वस्तूकडून, असं अनेक ठिकाणी शब्द चांगला नाही पण सुखाची भीक मागत आपण फिरतो. आणि अशी सुखाची भीक मागत इतर व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती बाहेरच्या जगात फिरण्यापेक्षा नेमकं सुख कुठे आहे, सुखाचा शोध तो घेण्यासाठी आपल्याला परमार्थशास्त्र प्रवृत्त करतं. सुखरूप होणे. सुखरूप शब्दाचा अर्थ आहे की एकदा सुख प्राप्त झाल्यावर ज्याला परत परत सुखी व्हावं लागत नाही त्याला म्हणतात की तो सुखरूप झालेला आहे, त्याचा सुखाचा शोध संपलेला आहे, सुखासाठी तो कधीही तळमळ करत नाही, सुखासाठीही तो कधीही बेचैन होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं की सुखासाठी तो कधीही कोणावरतीही कशावरतीही अवलंबून राहत नाही. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी वैयक्तिकरित्या हा विचार ऐकला होता तेव्हा तो मला खूप क्रांतिकारी विचार वाटला होता, व्हेरी रिव्होल्युशनरी. म्हणजे इतके दिवस असा कधी विचार केलाच नव्हता की सुख म्हणजे कायम आपण माझ्या मैत्रिणीवरती मी डिपेंडंट आहे, घरच्यांवरती आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या देहावरती मी डिपेंडंट आहे की मी चांगली दिसते की नाही, लोक माझं कौतुक करतायत की नाही, लोकांच्या कौतुकावर, लोकांच्या स्तुतीवरती, घरावरती, लोकांवरती कायम कशा ना कशावरती अवलंबून राहायचं. ती अनुकूल असेल व्यक्तिवस्तू तर सुखी व्हायचं, ती प्रतिकूल असेल तर दुःखी व्हायचं. हेच आपल्या जीवनाचं स्वरूप असं कायम विचार केलेला. आणि पहिल्यांदा मी विचाराला की सुखरूप होणे म्हणजे कोणावरतीही कधीही अवलंबून न राहता कायम 24/7 आपण सुखात आहोत अशी जी अवस्था, अशी जी स्थिती, त्याला म्हणतात सुखरूपता. प्रकाश आणि उष्णता हा सूर्याचा स्वभाव आहे. सूर्य असं म्हणतो की मला प्रकाशासाठी मी आता चंद्राकडे जातो, चांदणीकडे जातो, दिव्याकडे जातो, असं सूर्याला म्हणावं लागत नाही. तसं आपलं वेदांतशास्त्र, परमार्थशास्त्र आपल्याला सांगतं की सुख, आनंद ह्या आपला मूळ स्वभाव नव्हे, हे आपलं मूळ स्वरूप आहे. रूप आणि स्वरूप हे दोन वेगळे शब्द आहेत. रूप म्हणजे जे डोळ्यांना दिसतं ते रूप, आणि आत्तापर्यंत डोळ्यांना काय दिसतं तर हा देह दिसतो. जन्मल्यापासून आत्तापर्यंत जो माझा संस्कार आहे तो हाच आहे की मी म्हणजे माझं रूप म्हणजे माझा देह आणि माझा देह म्हणजे मी. मला जर कोणी विचारलं ताई तुम्ही कोण तर मी काय सांगते, माझं नाव मुक्ता, माझी खूप मोठी लिस्ट आहे, मी एक इंजिनियर आहे, मी फार सुशिक्षित आहे, मी नोकरी करते, मी अमुक पैसे कमवते, मी आई आहे, मी पत्नी आहे, मी क्लासेस घेते, मी गीतासुद्धा शिकवते, तुम्हाला काय वाटलं, अशी सगळी माझी मीबद्दलची मोठी यादी तयार असते. पण ही जी सगळी यादी आहे ही या देहाशी जोडलेली आहे, देहाशी संबंधित आहे. आणि हा जो देह आहे त्याला म्हणतात रूप. आणि त्या देहाच्या आतमध्ये जे परिपूर्ण व्याप्त आहे पण जे डोळ्यांना दिसत नाही त्याला म्हणतात स्वरूप. आणि आपलं स्वरूप आपल्याला परमार्थशास्त्रामध्ये सांगितलं आहे की आपण मूळचे सच्चिदानंद रूप आहोत. सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप आहोत. सच्चित आनंद हे आपलं मूळ स्वरूप आहे. आपण सुखरूपच आहोत, फक्त आपल्याला ते माहिती नाही. अज्ञानाने आपण स्वतःला या 5 फुटाच्या देहापुरतं मर्यादित करून घेतलेलं आहे. म्हणून मग 5 फुटाच्या देहाला सुखी करण्यासाठी आपण 50 वर्ष काय आपण आयुष्याची सगळी वर्ष धावपळ करत बसतो. नुसती धावपळ करत नाही तर ती आपण चुकीच्या दिशेने करत बसतो. बघा, परमार्थशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही जे काही शास्त्रीय संकल्पना सांगितलेल्या आहेत, संत वाङ्मयांमध्ये ओव्या सांगितलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा आपल्या जीवनाशी अगदी थेट संबंध आहे. अप्लाइड परमार्थ. आपल्यापैकी जे लोक शिकले असतील गणित किंवा विज्ञान शाळेमध्ये त्यांना माहिती असेल की 2 प्रकारच्या शाखा असतात, मॅथमॅटिक्स आणि अप्लाइड मॅथमॅटिक्स, फिजिक्स आणि अप्लाइड फिजिक्स. तसं परमार्थ एक आहे की जो ग्रंथांमध्ये दिलेला आहे, मंदिरामध्ये आहे, धर्मशाळेत आहे, आश्रमात आहे, मठात आहे,
असं आपल्याला वाटतं की त्या जागेत गेलं की आमचा परमार्थ होतो. त्या जागेत गेल्यावरती आपल्याला परमार्थाकडे प्रवृत्ती होते, आपल्याला परमार्थामध्ये प्रगती करण्याची दिशा मिळते. पण खरा परमार्थ हा कुठल्याही देवळात, मंदिरात, ग्रंथात, मठात, आश्रमात, वनात, हिमालयात, समुद्राच्या किनारी नाही. खरा परमार्थ आपल्या प्रत्यक्ष जीवनात जगण्याची गोष्ट आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत या परमार्थशास्त्राच्या सिद्धांतांचा आपल्या जीवनाशी थेट संबंध आहे. आणि हे जर व्यवस्थित समजावून घेतलं तर मग या शास्त्रामध्ये आपल्याला गोडी निर्माण होते. आणि हे व्यवस्थित समजावून जायचं असेल तर आपण कोणाकडे जायचं? ज्यांनी या परमार्थशास्त्राचा व्यवस्थित अभ्यास केला, याच्यामध्ये जे सच्चिदानंद तत्व, जे आपलं मूळ स्वरूप आहे, जे मी आहे, जी माझी खरी आयडेंटिटी आहे. आपलं काय होतं की व्हॉट्सअपमध्ये माझी काय आयडेंटिटी आहे, माझा कुठला डिग्री आहे, तो छान आहे की नाही, तो चेंज करण्यामध्येच आपला सगळा वेळ आणि एनर्जी निघून जातं. व्हॉट्सअपचं DP, फेसबुकचं DP, कोण काय म्हणतं आहे, कोणी किती लाईक्स दिले, पण ती आपली खरी आयडेंटिटी नाही असं आपल्याला सांगतं वेदांतशास्त्र. आपली खरी आयडेंटिटी सगळ्यांची आहे, त्याला म्हणतात सत चित आनंद. ते माझं खरं स्वरूप आहे. आणि ते समजावून घ्यायचं असेल, सुखाचा शोध घ्यायचा असेल आणि बोध करून घ्यायचा असेल, तर ज्यांनी तो करून घेतला त्यांचे जाऊन पाय पकडावेत, त्यांना शरण जावं. आणि असे आपण फार भाग्यवान आहोत. महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, आपल्याला या गोष्टीची जाणीव कितपत आहे मला कल्पना नाही, पण महाराष्ट्राच्या बाहेर राहिल्यावर मला या गोष्टीची खूप प्रकर्षाने जाणीव झाली की आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. कितीतरी संतांची मांदियाळी आपल्याला लाभलेली आहे. या सगळ्या संतांनी या सच्चिदानंद तत्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. तो अनुभव कसा घ्यायचा त्याची प्रक्रिया त्यांनी आपापल्या ग्रंथांमध्ये सोप्या भाषेमध्ये शब्दबद्ध करून ठेवली. तो अनुभव घेतल्याचे फायदे काय, अनुभव नाही घेतला तर नुकसान काय, कशा पद्धतीने हा अनुभव घ्यायचा, ही सगळी जी आपल्याला प्रबोधन आहे ते आपल्या संतांनी करून ठेवलेलं आहे, अतिशय निष्काम वृत्तीने करून ठेवलेलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदास स्वामी यांनी असं कधी म्हटलं होतं की आमचा 5,000 रुपयाचा कोर्स करा मग आम्ही तुम्हाला शिकवू, असं आपल्या संतांनी कधी म्हटलेलं नाही. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, आमचे लाईक्स सगळं वाढवा, मग आम्ही तुम्हाला ज्ञानदान करू, असं कोणी म्हटलेलं नाही. कुठल्याही गोष्टीची आपल्याकडून अपेक्षा न करता आपण सुखरूप व्हावं म्हणून जे झटतात ते आपले संत. आणि त्यांनी त्यांच्या वाङ्मयामधून या सच्चिदानंद तत्वाचा आपण सुखरूप कसं आहोत, याचा अनुभव कसा घ्यायचा, याच्या सुंदर प्रक्रिया लिहून ठेवलेल्या आहेत. त्याच्यापैकी एका प्रक्रियेचा आपण आज विचार करूया, सुखाचा शोध कसा घ्यायचा. आपल्या संतांचं वैभव एवढं आहे बघा की आपल्या संतांनी अशा प्रकारे या तत्वाचा अनुभव घेतल्याच्या नंतर ते स्वतः सुखरूप झाले, त्यामुळे आपल्यासारखी केविलवाणी धडपड त्यांना सुखी होण्यासाठी परत आयुष्यभर करावी लागली नाही. त्यांनी कष्ट खूप केले, समाजासाठी केले, परंतु त्यांना आपल्यासारखी सुखासाठी मारामारी करावी लागली नाही. उदाहरणं सांगते मी तुमच्या, म्हणजे आपल्याला थोडंसं रिलेट होतं की आपल्या जीवनात या गोष्टींचं काय रिलेव्हन्स आहे. जसं मी मगाशी म्हणाले की सुखी होण्याचा एक फार मोठा क्रायटेरिया की मी कशी दिसते आणि लोक मला काय म्हणतात. म्हणजे खरं तर माझं वय आहे 40-50 वर्षाचं, पण लोकांनी मला म्हणावं की Forever 21, म्हणजे ताई अजूनही तुम्ही एकदम विशेतल्याच दिसता हो, असं कोणी म्हटलं की मला अशा बुदबुल्या होतात, छान होतं, बरं वाटतं एकदम. आणि मग तसं विशेतलं दिसण्यासाठी मी किती प्रयत्न करते, किती पैसे खर्च करते, किती पार्लरच्या पायऱ्या चढते. आणि हे इथपर्यंत ठीक आहे, पण आपण सुंदर दिसावं म्हणून जे आज जगामध्ये प्रयत्न चालू आहेत त्याला इतकं विकृतीकरण आलेलं आहे. उदाहरण सांगते मी 2-3, म्हणजे लक्षात येईल. आपल्यापैकी कोणी इतकं विकृत नाही याची मला खात्री आहे, पण निदान जग कुठे चालू आहे याचं आपल्याला भान हवं म्हणून 1-2 उदाहरण सांगते. एक ब्रायन जॉन्सन नावाचे व्यक्ती आहे, अमेरिकेमधली व्यक्ती, बिलियनियर आहे, ज्याला आपण अब्जाधीश म्हणतो. हे जे बिलियनियर ब्रायन जॉन्सन, 2 वर्षांपूर्वी मी त्यांच्यावरती एक आर्टिकल वाचलं. त्यांचं वय आहे 45 वर्ष. त्या व्यक्तीला अशी मनातून इच्छा होती की माझं नुसतं बाहेरचं रूप नाही तर माझं जे शरीरातले आतले ऑर्गन्स आहेत, म्हणजे लंग्स, हार्टची कॅपॅसिटी, ही 18 वर्षाच्या तरुण मुलासारखी असावी. म्हणून त्यांनी दरवर्षी $2 मिलियन खर्च करून 30 डॉक्टर्सची टीम हायर केली. याच्यामध्ये कुठेही अतिशयोक्ती नाही, ही खरी बातमी आहे. 30 डॉक्टर्सची टीम हायर केली, आणि हायर केल्याच्यानंतर हे जे
श्रीमंत गृहस्थ आहेत, बिझनेसमॅन आहेत, हे त्यांनी एक अगदी खूप रिजिड रुटीन दिलं आहे. अमुक पदार्थ खा, अमुक वेळेस खा, हे खाऊ नका, इतका व्यायाम करा, इतक्या वेळेस झोपा, ते अगदी पूर्णपणे फॉलो करतात. आणि मग बरेच वर्ष असं सगळा खटाटोप केल्याच्या नंतर त्यांना 18 वर्षाच्या मुलासारखं हृदय आणि लंग्स आणि स्किन आणि सगळं प्राप्त झालं, आणि मग ते किती खुश होते अशा प्रकारची त्यांनी त्याच्यात माहिती दिली होती. आता परमार्थाच्या दृष्टीने या पूर्ण व्यवहारामध्ये याला फार प्रतिष्ठा आहे. अँटी एजिंग इंडस्ट्री ज्याला म्हणतो, ती $1 बिलियन इंडस्ट्री आहे. त्याच्यामध्ये ज्या प्रकारचं संशोधन चालू आहे ते त्याच्यामध्ये वारंवार बिलियन्स ऑफ डॉलर्स इन्व्हेस्ट होत आहेत. कारण की मी जेवढे वर्ष नैसर्गिकरित्या जगणार आहे तो माझा लाईफस्पॅन मला वाढवून मिळावा, नुसतं मी लांब अनेक वर्ष जगावं असं नाही, तर मी चिरतरुण होऊन ते 100-120 वर्ष जगावं, चिरतरुण दिसावं, चिरतरुण असावं. म्हणून आज वैज्ञानिक स्तरावरती फार मोठे प्रयोग चालू आहेत. आणि हे जे सगळे प्रयत्न आहेत, मग तरुण कशासाठी राहायचं, तरुण कशासाठी दिसायचं, की लोक कौतुक करतील, मग लोक कौतुक केल्यावर काय होईल, मला बरं वाटेल. मग मला बरं वाटण्यासाठी, सुखी होण्यासाठी एवढी केविलवाणी धडपड करण्यापेक्षा आपण स्वतः सुखरूप आहोत, आणि ज्या देहाला आपण विशीतलं ठेवण्यासाठी एवढे प्रयत्न करतो, तो देह हे मुळात माझं स्वरूपच नाही, ते मी नाही, हे जर कळलं तर आपली केविलवाणी धडपड पूर्णपणे थांबून जाईल. आपल्या संतांनी अशी कुठलीही केविलवाणी धडपड केली नाही. महामृत्युंजयाचा जप केला, प्राणायाम केला, च्यवनप्राश खाल्लं, योगा केला रोज सकाळी उठून, याचा अर्थ आपण करू नाही असं नाही. आपण आपल्या शरीराचं या नरदेहा ऐसे यंत्र आणिक नाही असं म्हटलेलं आहे. त्यामुळे शरीराची काळजी घ्यावी, त्याला स्वच्छ ठेवावं, त्याला तंदुरुस्त ठेवावं, पण त्याचा एक साधन म्हणून उपयोग करावा याच्यासाठी शरीराची काळजी घ्यावी. आपलं काय होतं हे सर्वस्व होऊन बसतं आणि आपण त्याच्या पाठीमागे धावत बसतो. या गोष्टी आपल्या संतांनी कधीही केल्या नाही. खरं सुख कुठे आहे त्याचा शोध घेतला, त्याचा बोध करून घेतला आणि सोप्या भाषेत तो आपल्यासमोर मांडला. अशीच एक संत ज्ञानेश्वरांची ओवी आहे, त्या ओवीचा आपण आज विचार करू. त्याच्यामध्ये आपण सुखरूप आहोत, ते कायम असलेलं सुख ज्याच्यासाठी आपल्याला बाहेर कधीही कोणावरती कशावरती अवलंबून राहावं लागणार नाही, जे कधीही संपत नाही, ज्याच्यात कधीही खंड पडत नाही, ते मी आहे, मीच सुखरूप आहे हे अनुभवण्यासाठी ती ओवी आहे. सुंदर ओवी आहे, आपण ती ओवी चिंतनाला घेऊ आणि ती प्रक्रिया थोडक्यामध्ये आज बघूया. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. तैसा हृदयामध्ये मी रामू. तैसा, बघा आता संत वाङ्मयाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा त्याची एक विशिष्ट पद्धत आहे, त्या सायंटिफिक पद्धतीने अभ्यास केला. आपलं संत वाङ्मय आणि परमार्थशास्त्र हे पूर्णतः गणित आणि विज्ञान आहे. जर आपण त्याचा त्या आणि गणिती मांडणी आहे, विज्ञानासारखी मांडणी आहे. तैसा, तैसा म्हणजे त्याप्रकारे, त्याप्रकारे हृदयामध्ये मी राम आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्याप्रकारे असं जेव्हा ओवीची सुरुवात असते तेव्हा आधी जैसा असा एखादा शब्द असण्याची आवश्यकता आहे. जशाप्रकारे तशाप्रकारे. या ओवीच्या आधी ज्ञानेश्वर महाराजांनी दोन दृष्टांत दिलेले. त्या दृष्टांतामध्ये एक आहे गोचिड, दुसरा आहे बेडूक. ठेवणीतले प्राणी शोधून काढले त्यांनी. एक ते म्हणतात की चिखलामध्ये सुंदर कमळ उगवतं, त्या कमळामध्ये लुसलुशीत पराग असतात. भुंगा येऊन त्या कमळामध्ये लुसलुशीत पराग खातो, पण जो बेडूक असतो त्या कमळाच्या आजूबाजूचा जो चिखल आहे तो चिखलच खात बसतो, त्या परागापर्यंत जातच नाही. दुसरं उदाहरण गोचिड, गाय जेव्हा दूध देते आपल्या पिल्लाला, आपल्या वासराला, तेव्हा तिच्या आचळांना ते गोचिड जाऊन चिकटतं आणि चिकटून आपली सोंड त्या आचळामध्ये खुपसतं आणि त्याच्यातलं रक्त पितं, अशुद्ध रक्त. आता ती जी सोंड आहे ती त्यांनी थोडीशी अजून आतमध्ये घातली त्या गोचिडाने, तर त्याला अमृतमय सुंदर दूध मिळेल. त्या बेडकाने थोडेसे प्रयत्न केले तर त्याला चिखलाच्या ऐवजी पराग खायला मिळतील. पण बेडूक आणि गोचिड दोघांकडेही एवढी बुद्धी नाही आतमध्ये जाऊन सुख खरं कुठे ते शोधण्याची. म्हणून ते ज्याप्रमाणे चिखलामध्ये आणि त्या रक्तामध्ये आनंद मानतात, जैसा गोचिड आणि बेडूक, तैसा. मग पुढची ओवी आहे ती आपल्यासाठी आहे. हृदयामध्ये मी रामू, म्हणजे हृदयामध्येच आपल्या खरा राम आहे. कुठला राम आहे? तर आनंद घन राम आहे.
सुखरूप राम आहे. असा हा खरा सुखरूप राम, खरं सुख हे माझ्याच हृदयामध्ये आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. ज्या सुखाचा शोध घेत मी 50 दिशांना हजारो धडपडी करत फिरते, ते सुख माझ्याच हृदयामध्ये या रामरूपाने वस्तीला आलेलं आहे. सगळं सुख, सगळा आराम माझ्याच हृदयामध्ये आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. ही भ्रांतासी कामू विषयावरील, परंतु जो भ्रमिष्ट व्यक्ती आहे तो विषयांच्या मागे, म्हणजे कधी आमरस, कधी पंखा, कधी कोकमचं सरबत, कधी कूलर, कधी AC, असं करत तो इकडे तिकडे धावपळ करतो, की भ्रांतासी कामू. अशा सगळ्या लोकांना, जे बाहेरच्या जगामध्ये सुख शोधतात आणि बाहेरून आतमध्ये ते आणण्याचा प्रयत्न करतात, त्यांना ज्ञानेश्वर महाराजांनी भ्रमिष्ट म्हटलेलं आहे. आणि आपण जर असं बाहेरून आतमध्ये सुख आणण्याचा प्रयत्न करत असू, तर आपल्यालासुद्धा बेडूक आणि गोचिडाचीच उपमा दिलेली आहे. एवढं तरी ज्ञानेश्वरीचं पारायण करताना आपल्याला लक्षात यावं की आपल्याला बेडूक म्हणतायत ज्ञानेश्वर महाराज, आपल्याला गोचिड म्हणतायत. तैसा हृदयामध्ये मी रामू, आपण समजावून घेऊया. हृदय ही जी संकल्पना आहे परमार्थामध्ये, त्याचा अगदी स्पेसिफिक अर्थ आहे, त्याला म्हणतात अंतःकरण. हृदय शब्दाचा अर्थ बायोलॉजिकल हार्ट नाही, जे पंप होतं, ज्याचे हार्टबीट्स कमी जास्त होतात, ज्याची सर्जरी होते, ते हृदय विज्ञानातलं, व्यवहारातलं आणि परमार्थातलं याच्यामध्ये फरक आहे. परमार्थामध्ये हृदय शब्दाचा अर्थ होतो अंतःकरण. अंत शब्दाचा अर्थ आहे आतलं, करण शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय. अंतःकरण, आतलं इंद्रिय, आपल्या सगळ्यांच्या आतमध्ये अंतःकरण आहे, आतमध्ये एक इंद्रिय आहे. हे इंद्रिय कोणालाही डोळ्यांनी दिसत नाही, परंतु ते आहे हे त्याच्या कार्यावरून आपल्याला त्याचं अनुमान करता येतं. आता इथे मला पंखा दिसत नाही, परंतु हवा आहे याच्यावरून मी अनुमान करते की मागे पंखा असला पाहिजे. तसं अंतःकरणाचं कार्य आहे, ते कार्य आपल्याला जाणवतं, म्हणून आतमध्ये अंतःकरण आहे. हे आपण शास्त्रांनी केलेली मांडणी सुरुवातीला श्रद्धेने स्वीकारायची आणि तिला होय म्हणायचं, त्याच्यामध्ये आपलं हित आहे. अंतःकरण, या अंतःकरणाचे एकूण 4 पदर आहे. या संकल्पना अगदी क्रिस्टल क्लिअर हव्यात आपल्याला. झोपेतून उठून जरी कोणी विचारलं की ताई अंतःकरण म्हणजे काय, तर हे सांगता आलं पाहिजे. आणि त्यांना जरी नाही सांगता आलं तरी आपल्याला स्वतःला माहिती पाहिजे. आपल्याला झोपेतून उठल्यावर विचारलं तर आपल्याला भलभलत्याच गोष्टी आठवतात सगळ्या. ती काय म्हणाली, तो काय म्हणाला, तिने माझ्याकडे असं बघितलं, त्याने मला त्रास दिला, ह्याच सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतात. आणि जे नेमकं आठवायला पाहिजे ते आपल्याला आठवत नाही. अंतःकरणाचे एकूण 4 पदर आहेत, त्याला म्हणतात मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. अंतःकरण एकच आहे, त्याचे हे 4 वेगळे कंपार्टमेंट्स नाहीत. अंतःकरणाचं कार्य बदललं की त्याचं नाव बदलतं. अंतःकरण जेव्हा संकल्प विकल्प करतं, तेव्हा त्या वृत्तीला अंतःकरणाच्या मन असं म्हणतात. सुरुवातीला ऐकून ठेवा, आपण हे विस्ताराने बघणार आहोत नंतर. अंतःकरणाच्या संकल्प विकल्प करणाऱ्या वृत्तीला मन असं म्हणतात. संकल्प विकल्प करताना जी वृत्ती निश्चय करते, त्या निश्चय करणाऱ्या वृत्तीला बुद्धी असं म्हणतात. झालेला निश्चय पकडून ठेवणाऱ्या, म्हणजे अवधारण करणाऱ्या वृत्तीला चित्त असं म्हणतात. संकल्प विकल्प करणारं मन, निश्चय करणारी बुद्धी, अवधारण करणारं म्हणजे पकडून ठेवणारं चित्त. मन, बुद्धी, चित्त हे तीनही ज्याच्या मैदानावर काम करतात त्याला अहंकार असं म्हणतात. याचे संस्कृत शब्द आहेत, शास्त्रीय व्याख्या आहेत. आपण त्या किचकट भाषेमध्ये न जाता सोप्या भाषेत समजावून घ्यायचा प्रयत्न करू. छोटंसं उदाहरण, मला आईस्क्रीम हवं, संकल्प. काहीतरी हवं हा संकल्प. तत्क्षणी विकल्प, व्हॅनिला खायचं का बटरस्कॉच खायचं का मँगो खायचं, मग नॅचरल्सचं खायचं का बास्किन रॉबिन्सचं खायचं, मग घरी मागवायचं का आपण दुकानात जाऊन खायचं, सगळे विकल्प सुरू झाले. जोपर्यंत अंतःकरण संकल्प विकल्प करतं, त्या वृत्तीला मन म्हणतात. 2 तास विचार मंथन झाल्यावर माझा निश्चय होतो की आज मी मँगो आईस्क्रीम खाणार. निश्चय करणाऱ्या त्या वृत्तीला म्हणतात बुद्धी. आता बुद्धीचा निश्चय झाला मँगो आईस्क्रीम खायचा आणि आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन खायचं, हे झालं. किंवा घरी मागवून खायचं हा निश्चय झाला, पण अजून आईस्क्रीम खाल्लेलं नाही. मग आता तो निश्चय अवधारण करून ठेवणाऱ्या वृत्तीला चित्त म्हणतात. बघा, आपण बाहेर शरीराने अनेक कामं करत असतो. मी घरामध्ये भांडी लावते, काय झाडांना पाणी घालते, फोनवर बोलते, पण डोक्यात मागे काय विचार, आज मला मँगो आईस्क्रीम खायचं, आज मला मँगो आईस्क्रीम खायचं, आज मला मँगो आईस्क्रीम खायचं.
ही जी पकडून ठेवणारी वृत्ती आहे त्याला म्हणतात चित्त. मन, बुद्धी, चित्त हे तीनही ज्याच्या मैदानावर काम करतात त्याला म्हणतात अहंकार. अहंकार येते. बघा, या मन, बुद्धी, चित्त तीनही वृत्तींमध्ये मी कॉमन आहे. माझा संकल्प, माझी इच्छा, माझ्या मनातलं कन्फ्युजन, माझा निर्णय मी पकडून ठेवला, मी तशी कृती करते, हा मी 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 मन, बुद्धी, चित्त हा सगळीकडे कॉमन आहे. म्हणून त्या कॉमन असलेल्या त्या मैदानाला, त्या वृत्तीला अहंकार असं म्हणतात. वेदांतशास्त्राचा असा सिद्धांत आहे, तैसा हृदयामध्ये मी राहू असता सर्व सुखाचा आरामू. जो राम आहे, कुठला राम? आता आम्हाला सगळ्यात समस्या आहेत. आमच्या दृष्टीने राम म्हणजे कोण आहे? आमच्या दृष्टीने राम म्हणजे कोण आहे? रामलल्ला ज्याची आत्ता प्राणप्रतिष्ठा झाली अयोध्येमध्ये, तो खरा राम तो आहेच आहे. राम आपला खरा आहेच आहे. पण आपला जो राम आहे तो मूर्तीपुरता मर्यादित नाही, तो त्या मूर्तीमध्ये आहे. तो आपल्या रत्नागिरीतल्या रामाच्या मूर्तीतसुद्धा आहे, तो आपल्या घराच्या मूर्तीमध्ये सुद्धा आहे, तो या खांबामध्ये सुद्धा आहे. प्रल्हादाला काय विचारलं होतं? तुझा नारायण कुठे? आपल्याला दिसतो का या खांबामध्ये आपला राम? आपला जो राम आहे तो मूर्तीमध्ये आहे, तो खांबामध्ये आहे, तो चराचर सृष्टीमध्ये पूर्णत्वाने व्यापून आहे. आणि जसा तो चराचर सृष्टीमध्ये आहे तसा तो माझ्या हृदयामध्ये देखील आहे. तो आहे ब्रह्मरूप राम, तो आहे सच्चिदानंद रूप राम. तो माझ्या हृदयामध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये आहे. अंतःकरण ही जी संकल्पना आहे ती शरीरभर व्यापून असलेली संकल्पना आहे. शरीरभर अंतःकरण असतं, नखशिखांत म्हणतात त्याला. नखशिखांत हे अंतःकरण असतं. आणि आपल्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की आपल्या या हृदयामध्ये म्हणजे अंतःकरणामध्येच हा सच्चिदानंद रूप, आनंदरूप, सुखरूप राम राहतो, सर्व सुखाचा आरामू. आणि तोच मी आहे असा मला अनुभव आला की सुखासाठी माझी बाहेरच्या जगातली धावपळ थांबते. आणि तोच मी आहे हा अनुभव घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी प्रक्रिया काय आहे ती या ओवीमध्ये सांगितलेली नाही, पण आपल्याला टीकाकारांनी, सद्गुरूंनी समजावून सांगितलेली आहे की अंतःकरणाचे चारही पदर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, जेव्हा पूर्णपणे शांत होतात, पूर्णपणे निवृत्त होतात, तेव्हा तत्क्षणी आपल्या आतमध्ये कायम उपलब्ध असलेल्या आत्मस्वरूपाचा आनंद आपल्याला मिळतो. आपल्याला असं वाटतं तो आनंद दुसऱ्या कुठल्या विषयाने दिला, परंतु हा जो खरा आनंद आहे तो आपल्याच हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये सच्चिदानंद रूपाने कायमचा उपलब्ध आहे, अवेलेबल आहे. पण तो मी आहे असा अनुभव घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट कोणती? की आपलं अंतःकरण म्हणजे आपलं मन, म्हणजे नुसतं मन नाही तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे पूर्णपणे शांत होणं आवश्यक आहे. आपलं मन शांत होतं का? दिवसातून किती वेळा शांत होतं? बरं, शांत होतं म्हणजे नुसतं मी आता मंदिरात गेलं ना, मला इतकं छान वाटलं, प्रसन्न वाटलं, इतकं शांत वाटलं. मला शांत वाटलं तरी मनात विचार चालूच होते. मग मनात विचार काय? मंदिरात येऊन त्या बघा त्या ताई चालल्या, त्यांनी काल पण तीच साडी घातली होती, आता काय असं शोभतं का बरं रोज रोज तीच साडी घालून मंदिरात जाणं त्यांना? असे विचार चालू असतात आपल्या मनामध्ये. प्रवचनाला आलेल्या लोकांचे सुद्धा हेच विचार असतात, प्रवचन करणाऱ्यांचे पण असतात आणि ऐकणाऱ्यांचे पण असतात. अहो, या त्यांनी मागच्या वेळेस तीच साडी घातली, परत त्याच घालून बसल्या. तर असे मनामध्ये जोपर्यंत आपले विचार चालू आहे तोपर्यंत त्या सुखरूप रामाचा आपल्याला अनुभव येणार नाही. मग सुखरूप रामाचा अनुभव यायचा असेल तर त्याच्यासाठी प्रक्रिया की ज्या क्षणी मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांचे व्यापार पूर्णपणे शांत होतात, निवृत्त होतात, तेव्हा आपल्या आतमध्ये कायम उपलब्ध असलेल्या आत्मस्वरूपाचा आनंद आपल्याला प्राप्त होतो. थोडंसं आपल्या दैनंदिन जीवनाच्या अनुभवाशी पडताळा घालून बघू की रोज आपल्याला सगळ्यांना आपल्या जीवनामध्ये हा अनुभव येतो का आणि केव्हा येतो, कुठल्या वेळेस येतो? मन, बुद्धी, चित्त, अहंकार पूर्णपणे शांत झालेले आपले आणि म्हणून आपल्याला छान वाटतं आहे, हा अनुभव आपल्या सगळ्यांना कधी येतो? तर त्याचं पण उत्तर वेदांतशास्त्राने देऊन ठेवलं आहे की प्रत्येक व्यक्तीचे, प्रत्येक मनुष्याचे गाढ झोपेमध्ये, सुषुप्ती अवस्थेमध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार पूर्णपणे शांत होतात, त्याचे व्यापार थांबतात, अंतःकरणाच्या या चारही वृत्ती निवृत्त होतात. बघा, गाढ झोप लागलेली असते तेव्हा उपनिषद म्हणतं स्त्री स्त्री राहत नाही, पुरुष पुरुष राहत नाही, राजा राजा राहत नाही आणि भिकारी भिकारी राहत नाही.
गाढ झोपेमध्ये आपल्याला माहिती असतं का की मी स्त्री आहे, मी हैदराबादमध्ये राहते, मी इंजिनियर आहे, आई आहे, डॉक्टर आहे, हे माहिती असतं का आपल्याला? नाही. कारण की मन पूर्णपणे निवृत्त झालेलं आहे, मनामध्ये कुठलेही संकल्प नाही, कुठलेही विचार नाही. जर विचार येत असतील तर अजून गाढ झोप लागलेली नाही. त्यामुळे गाढ झोपेमध्ये आपलं मन पूर्णपणे शांत असतं, संकल्प विकल्प करत नाही. म्हणून बुद्धीला निश्चय करायला काही गरजच नाही, काही कामच नाही. घरामध्ये जेव्हा चार भाज्या आहेत, बटाटे आहेत, वांगी आहेत, वालाची डाळ आहे, तेव्हा प्रश्न येतो आज कुठली भाजी करू. घरामध्ये जर एकच भाजी असेल तर काही एवढा विचार मंथन करायची आवश्यकता नाही. बटाटे आहेत, त्याच्यामध्ये घ्या आणि भाजी करा, साधी गोष्ट आहे. तसं मनामध्ये जेव्हा कुठलेही संकल्प विकल्प नसतात गाढ झोपेत, तेव्हा मन शांत झालेलं आहे. बुद्धीला निश्चय करायला काही दुसरं उरलं नाही, म्हणून बुद्धी पूर्णपणे शांत झालेली आहे. मन बुद्धी शांत झालेलं असल्यामुळे चित्ताला पकडून ठेवायला काही नाही. चित्ताचे व्यापार पूर्णपणे थांबलेले आहेत आणि मनबुद्धी चित्त शांत झाल्यामुळे ज्या मैदानावरती ही तिन्ही काम करतात, ते मैदानसुद्धा म्हणजे अहंकार हा पूर्णपणे शांत झालेला आहे. मी मी मीचं जे स्फुरण असतं ते गाढ झोपेमध्ये नसतं आपल्याला सुषुप्तीच्या अवस्थेमध्ये. आणि गाढ झोपेमध्ये आपल्याला सगळ्यांना, इथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीला जे सुख मिळतं, वेदांतशास्त्र म्हणतं की ते मूळतः आपल्या आत्मस्वरूपाचं सुख आहे. ते आपल्याला रोज ऑटोमॅटिकली काही काळ मिळावं ही ईश्वराची व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेनुसार आपल्याला ते काही काळ ऑटोमॅटिकली मिळतं. परंतु गाढ झोपेमधलं जे सुख आहे त्याच्यात एक समस्या आहे की ते झोपेवर अवलंबून असतं. जर आपल्याला झोप लागली तरच ते मिळतं, झोप नाही लागली तर ते आपल्याला मिळत नाही. आणि झोपेमधलं सुख ते आत्मसुखच आहे हे कशावरून, असं तुम्ही विचारा. बघा, आपल्याला सगळ्यांना जर कोणी चॉईस दिला, मी तुम्हाला चॉईस दिला, तुम्हाला कशातून सुख मिळतं? तुम्हाला की मला साड्या खूप आवडतात, बरं मी तुम्हाला 500 साड्या देते तुमच्या आवडीच्या, पाहिजे त्या पोचमपल्ली वगैरे काय इकत सगळ्या साड्या तुम्हाला देते, दागिने देते. खेडकर ब्रदर्सची मी आत्ता पार्टी बघितली होती, इतकं छान डायमंडचं नेकलेस होतं, लगेच मला वाटलं आपणच जाऊन घ्यावं, पण आता प्रवचन करायला शोभत नाही म्हणून ते सांगता पण येत नाही. तर डायमंड नेकलेस बरं ते देते, साड्या बरं त्या, कार पाहिजे, विमान पाहिजे, काश्मीरला जायचं, सगळे तुम्हाला जे जे भोग पाहिजे ज्याच्यामुळे दिवसा आपल्याला सुख मिळतं असं आपल्याला वाटतं, ते सगळे भोग मी तुम्हाला दिले आणि एक महिना फ्री युरोपला जा, अमेरिकेला जा, तुमची तिकीटं काढून देते. फक्त माझी एक अट आहे की तुम्ही एक महिना झोपायचं नाही, पाहिजे ते तुम्हाला देते, एक महिना झोपायचं नाही. किती लोक ती अट स्वीकारतील? असं आहे की कितीही आपण दिवसा आपल्या जागृतीमध्ये या विषयांच्या माध्यमातून मिळणारी सुख उपभोगली तरी ती आपल्याला पुरेशी होत नाही. कारण की आपल्याला गाढ झोपेमध्ये जे आपलं मूळचं स्वरूपाचं आत्मसुख मिळतं ते रोज हवं असतं आणि ते झोपेमध्ये आपल्याला मिळतं. कारण की आपले मन बुद्धी चित्त अहंकार याचे व्यापार पूर्णपणे थांबलेले असतात, ते शांत झालेले असतात. म्हणून आपल्याच सुखरूप स्वरूपाचा आपल्याला झोपेत रोज अनुभव येतो. हा एक अनुभव झाला. याच्यावरून आपण दुसरी मांडणी करू. मग ज्याप्रमाणे गाढ झोपेमध्ये मन बुद्धी चित्त अहंकार शांत झाल्यावर आपल्याला आत्मसुखाचा अनुभव येतो, तैसा हृदयामध्ये मी रामू असं त्या सर्व सुखाचा आराम होईल. तेवढेच आणि तसेच आपले मन बुद्धी चित्त अहंकार आपण जागृतीच्या अवस्थेत स्वप्रयत्नांनी हवे तेव्हा हवे त्यावेळेस शांत करू शकलो तर जो अनुभव, जो सुखाचा अनुभव मला झोपेत मिळाला तो जागृतीत मला माझ्या प्रयत्नांनी मिळण्याची शक्यता आहे. किंवा जर मन बुद्धी चित्त अहंकार याचे व्यापार मला थांबवता आले तर, शांत करता आले तर. जागृतीमध्ये असं आपल्याला सुख कधी मिळतं का? झोपेमध्ये मिळतं हे तर आपल्याला कळलं, हे पटलं. पण जागृतीमध्ये आपल्याला जे सुख मिळतं ते आता थोडंसं तपासून बघूया. की आपल्याला असं म्हटलेलं आहे वेदांतशास्त्राने की ज्या कुठल्या विषयाच्या माध्यमातून आपल्याला असं वाटतं की मला सुख मिळतं आहे, शास्त्र असं म्हणतं की ते मूळतः आत्मसुखच आहे. आपल्याला ते कळत नाही म्हणून वाटतं की विषयाने आपल्याला ते बाहेरून आतमध्ये आणून दिलेलं आहे. विषयाच्या उपभोगाच्या क्षणी जे सुख मिळतं ते मूळतः आत्मसुखच आहे, आपल्याला ते कळत नाही म्हणून असं वाटतं की बाहेरून त्या विषयाने आपल्याला दिलेलं आहे. ही काही प्रक्रिया कशी होते परत थोडेसे समजावून घेऊया की जागृतीमध्ये विषयाचं सुख कसं मिळतं. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, आंब्याचा सीझन आहे, हापूस आंब्यांचा,
आपण सगळे रत्नागिरीमध्ये राहतात त्यामुळे कदाचित हापूस आंब्याची तेवढी क्रेज इथे नसेल, पण मी हैदराबादमधून आलेली आहे त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने समजावून घ्या. हैदराबादमध्ये आणि विशेषतः आमच्या घरी आंबे खाण्याचं फार मोठं प्रस्थ आहे. प्रस्थ म्हणजे आंबे खाणं ही एक गोष्ट आहे आणि आंबे खाण्याचं प्रस्थ असणं ही दुसरी गोष्ट आहे. प्रस्थ आहे म्हणजे काय, आमच्याकडे महाशिवरात्र झाली की तेव्हापासूनच चर्चा सुरू होते, आता हापूस आंबा कधी येईल, हापूस आंबा कधी येईल, कधी मिळेल. हैदराबादमध्ये काही लगेच पेटा येत नाही, मग देवगडचा येईल का रत्नागिरीचा येईल. मागच्या 5-7 वर्षांपासून तिथे वेगवेगळे वेंडर्स आहेत, त्यांनी इथल्या कोकणाच्या बऱ्याच लोकांच्या बरोबर टायअप करून ठेवलेले आहेत. ते ट्रक भरून आंबे तिथे आणतात आणि आम्हाला दुप्पट किमतीत विकतात, पण आम्ही ते घेतो कारण की आम्हाला हापूस आंबा हवा. हापूस आंबा कशाला हवा, कारण की आंब्यात सुख आहे, आमरसात सुख आहे. महाशिवरात्रीपासून आमच्याकडे चर्चा की आमरस कधी होईल, आमरस कधी मिळेल, कधी येणार आंबे. कर्नाटकचे सुद्धा येतात. मग अशी फेब्रुवारीपासून चर्चा सुरू झाल्याच्या नंतर मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेजेस यायला सुरुवात होते. बघा, फेब्रुवारीमध्ये महाशिवरात्रीनंतर मनामध्ये संकल्प पहिला उठला की मला आमरस हवा. कशी आपली सुखाची धावपळ सुरू असते बघा, मला आमरस हवा पहिला संकल्प उठला की विकल्प कधी येणार, कुठून येणार, किती किंमत असेल, चांगला असेल का, ओरिजिनल असेल का, ते काय खतं घालून पिकवलेलं असेल का वगैरे. असे सगळ्या संकल्प विकल्पांचं संग्राम आमच्या महिन्यात 2 महिने जातो मनामध्ये चालू आहे. मार्च महिन्याच्या शेवटी आम्हाला नोटीस येते की आता एप्रिल महिन्यामध्ये आंब्याची पेटी येणार आहे, पैसे देऊन बुकिंग करावे. ताबडतोब सगळ्यात पहिल्यांदा एक वेळेस आम्ही मंदिरात पैसे टाकणार नाही देवाच्या समोर, पण आम्ही हापूस आंब्यासाठी नक्की पैसे वेगळे काढून ठेवलेले असतं बजेट आमचं. पैसे दिले, ज्या क्षणी पैसे दिले, बुकिंग केलं, त्या क्षणी बुद्धीचा निश्चय झाला एवढा की मला 15 एप्रिलला आमरस खायला मिळणार. फेब्रुवारीपासून सुरू वाट बघतोय, आता एंड ऑफ मार्चला असा निश्चय झाला की 15 एप्रिलला आमरस मिळणार. असा निश्चय झाल्याच्या बरोबर मनामध्ये जे संकल्प विकल्प होते ते थांबले, मन शांत झालं. आमरसाच्या बाबतीतलं फक्त मी बोलतीये, एकदेशी उदाहरण. बुद्धीचा निश्चय झाला मला आमरस मिळणार म्हणून बुद्धी शांत झाली. आता चित्ताचं अवधारण करणं म्हणजे पकडून ठेवण्याचं काम सुरू झालं. आता चित्ताने 15 एप्रिल रोज कॅलेंडरमध्ये तारीख बघायची, किती दिवस राहिले, मग आमरसाचं प्लॅनिंग, त्या दिवशी आपण जेवायला काय करायचं, मग घरामध्ये चर्चा की त्या दिवशी भाजी नको, वरण नको, भात नको, दुसरे काही पदार्थ करू नका, फक्त आमरस पोळी वाढा, अशी सगळी चर्चा झाली. 12 ते 10 एप्रिलला आमच्याकडे पेटी आली. 12 एप्रिलला पेटी उघडली तर सगळे आंबे कच्चे. परत मनामध्ये संकल्प विकल्प, अजून किती दिवस वाट बघायची, आता एप्रिल एंड होत आला, बाकी सगळ्या लोकांनी फेसबुकवर फोटो टाकले आंबे खाताना, अजून आम्ही आंबे खाल्ले नाही, असं सगळं मन बुद्धी चित्त यांचं थैमान चालू आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर शेवटी 22 एप्रिलला आमच्याकडेचे किमान 3 आंबे पिकले रस काढण्यापुरते. तो रस आम्ही काढला. बरं, रस काढताना तरी आपण नुसता रस काढतो का, त्याच्यामध्ये सुद्धा चर्चा, मिक्सरमध्ये काढायचा का हाताने काढायचा का हँड मिक्सरने काढायचा, मग गुठळ्या ठेवायच्या का नाही ठेवायच्या, असं काय एक्सपर्ट असतो आपण या सगळ्या गोष्टींमध्ये. हे सगळं केलं, तो आमरस काढला, तो फ्रीजमध्ये ठेवला, छान साजूक तुपातल्या पुऱ्या तळल्या आणि असं सगळं करून आम्ही जेवायला बसलो. पानात दुसरा कुठलाही पदार्थ नाही. एवढ्या आतुरतेने जेव्हा आपण एखाद्या विषयाच्या उपभोगाची वाट बघतो, त्याला एक हिंदीमध्ये उर्दूमध्ये खूप छान शब्द आहे, इतनी शिद्दत से जब हम किसी की राह देखते हैं, इतनी शिद्दत से जब हम किसी का इंतजार करते हैं, त्या शिद्दतनी त्या आमरसाचा आम्ही वाट बघितली. आता तो 12:30 वेळ आहे, गरम गरम पुऱ्या आहेत, तो आमरस आहे आणि अशा वेळेस आम्ही जेवायला बसलो. आमरसाचा पहिला घात घेतला आणि तोंडामध्ये ठेवला आणि त्या क्षणी काय झालं, आहा आहा, म्हणजे काय दैवी सुख म्हणतात ते हेच, हापूस आंब्याचा रस खाणं. त्या क्षणी ज्या क्षणी आंब्याचा पहिला घास खाल्ला, त्या क्षणी चित्ताचं देखील जे अवधारण करून ठेवलेलं होतं, मला आमरस हवा, मला आमरस हवा, त्या पहिल्या घास खाण्याच्या क्षणी चित्ताचे व्यापार देखील पूर्णपणे थांबलेले आहे. त्या पहिला घास खाताना मन शांत झालेलं आहे, बुद्धीचे व्यापार बंद झालेले आहेत, चित्ताचे व्यापार बंद झालेले आहेत, म्हणून अहंकार देखील पूर्णपणे शांत झालेला आहे. असं अंतःकरण पूर्णपणे शांत झालेल्या अवस्थेत जेव्हा मी त्या आमरसाचा पहिला घास खाते तेव्हा मला अतीव सुख होतं. मला असं वाटतं की ते सुख आमरसाने मला दिलं, पण खरं वेदांतशास्त्र सांगतं की ते सुख आमरसातून बाहेरून आतमध्ये आलेलं नाही,
तर माझंच अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार याचे व्यापार पूर्णपणे शांत झाले. त्यामुळे आतल्याच सुखरूप रामाचा आनंदघन रामाचा जो हृदयामध्ये माझ्या कायमचा उपलब्ध आहे तो सच्चिदानंद राम तो आनंदरूप राम जे माझं मूळचं स्वरूप आहे जे रामाचं देखील मूळचं स्वरूप आहे ते आत्मसुख काही क्षणापुरतं प्रकट झालं. का प्रकट झालं? कारण की ते आत्मसुखाला झाकून ठेवणारे जे अंतःकरणाचे व्यापार होते ते काही क्षणापुरते निवृत्त झाले आणि म्हणून मला सुख मिळालं. आमरस खाताना जर आतमध्ये लक्ष असेल तर या गोष्टी कळतात. अंतर्निष्ठ तितुके तरले अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. आपल्या आतमध्ये काय व्यापार चालू आहे तिकडे कधीही लक्ष नसतं. त्याचं काय चालू आहे, तिचं काय चालू आहे, त्याच्या घरात काय भानगडी, तिच्या आयुष्यात काय भानगडी, हेच सगळं आपलं लक्ष. देशाचं राजकारण, महाराष्ट्राचं राजकारण, रत्नागिरीचं राजकारण, कोण उमेदवार आहे याची काळजी कोणी करायची? मी. कुठे राहून? हैदराबादमध्ये राहून रोज बातम्या, रत्नागिरीचा कोण उमेदवार, रत्नागिरीचा कोण उमेदवार, अशी मला तिथे बसून काळजी. असं आहे की अशा ज्या आपल्या जीवनाशी संबंधित नसलेल्या, आपल्या जीवनाशी संबंधित गोष्ट काय आहे? आपण मतदान करणं. आपण सगळे भारताचे नागरिक आहोत. मतदानाच्या दिवशी सुट्टी घेऊन घरी न बसणं, व्होटर आय डी कार्ड बनवणं, जाणं, तिथे लाईनमध्ये उभं राहून मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे. ते केलंच पाहिजे देशाच्या प्रती. ते कर्तव्य केलं नाही ते इथे उद्या उठून हे प्रवचनाचे कार्यक्रम चालवणं देखील आपल्याला मुश्किल होईल अशी समाजामध्ये परिस्थिती आहे. त्यामुळे अशा प्रकारचे मंदिर हे उपक्रम हा आपल्या संस्कृती हा आपला वेदांत धर्म ह्याचं पुढे चालत राहावं ही सगळी परंपरा म्हणून आपण योग्य ठिकाणी जाऊन मतदान देणं आवश्यक आहे. तो कर्तव्याचा भाग आहे. पण एका राज्यात बसून दुसऱ्या राज्यात काय होईल याची चिंता करत बसणं हा कर्तव्याचा भाग नाही. त्यामुळे अशी चिंता न करता आपल्या आतमध्ये काय व्यापार चालू आहे एखाद्या विषयाचा उपभोग घेताना त्या व्यापारांकडे जर थोडंसं विचारपूर्वक लक्ष दिलं तर आपल्याला हे कळून येतं की विषयाचा उपभोग घेताना तो एका विशिष्ट पद्धतीने घेतला तर त्या क्षणी त्या विषयाच्या उपभोगाच्या माध्यमातून आपल्याला सुख मिळतं. बघा, शास्त्र असं म्हणतं की आमरसात सुख नाही. आपल्याला वाटतं की आमरसाने दिलं. खरंच आता परत लॉजिक तर्काचा उपयोग करू की आमरसात जर खरंच सुख असलं असतं तर पहिली वाटी खाताना, पहिला घास खाताना मला जे सुख मिळालं ते दुसऱ्या वाटीला राहील, तिसऱ्याला राहील, चौथ्याला राहील, पाचव्या वाटीच्या वेळेस थोडीशी मळमळ व्हायला लागते, सहावी सातवी वाटी कोणी आग्रहाचे आणून वाढले तर आता बस दाखवूसुद्धा नका मला, अहो सुख येणं मग घ्या ना. अजून सात वाट्या आमरस खाल्ल्या म्हणजे सातपट सुख मिळालं असं कधी झालं आहे का? त्यामुळे सातपट आमरस खाऊन सातपट सुख मिळत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की आपण जे ताट जेवायला घेऊन बसतो ते ताट कळकट असेल, घाण असेल, त्याच्यावरती आजूबाजूला माशा गुंगावत असतील, अस्वच्छ वातावरण आहे, तर आपल्याला ते आमरस खाण्यातून सुख मिळेल का? कितीही वाट जरी बघितली तरी नाही मिळणार. तिसरी गोष्ट की आपल्या घरामध्ये विचार करा की आपण खूप प्रयत्न केला, खूप सगळं करून आमरस मिळवला, पण आमरस खाण्याच्या 10 मिनिट आधी अशा काहीतरी फोन आला की त्यांनी खूप दुःखद बातमी आपल्याला ऐकवली. त्या मनस्थितीमध्ये जेव्हा मी आमरस खायला बसते तेव्हा मला ते रस खाताना सुख मिळतं का? नाही मिळत. का मिळत नाही? तीच पहिली वाटी आहे, तोच पहिला घास आहे, त्याच साजूक तुपातल्या पुऱ्या आहेत, पण सुख मिळत नाही. का मिळत नाही? कारण की तो आमरस प्राशन करताना माझ्या मनात त्या दुःखद घटनेचे विचार चालू आहेत, माझं मन शांत झालेलं नाही, म्हणून त्याच आमरसामधून मला सुख मिळत नाही. विषयाच्या उपभोगातून जर आपल्याला सुख मिळवायचं असेल तर काही क्षणापुरतं का होईना, पण त्या विषयाशी एकरूप होणं, त्याच्यामध्ये स्वतःला हरवून जाणं अपेक्षित आहे. सूर्योदय बघताना, सूर्यास्त बघताना आपण त्या सूर्यास्त सूर्योदयामध्ये कधी हरवून जातच नाही. सूर्योदय बघताना मी मोजवीकडून फोटो, डावीकडून फोटो, त्याच्यातच सगळी एनर्जी जाते. सूर्योदयाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर 2 क्षण का होईना, पण त्या निसर्गाच्या दृश्यामध्ये, त्या सौंदर्यामध्ये, त्या वैभवामध्ये मी स्वतःला हरवून गेले तर त्या सूर्योदयाचा खरा आनंद मिळेल. एका म्युझिक कॉन्सर्टला आम्ही गेलो होतो, संतूरची म्युझिक कॉन्सर्ट होती, पंडित शिवकुमार शर्मा, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, 20-25 वर्षांपूर्वी. तर त्या कॉन्सर्टमध्ये मला अजूनही आठवते की पिनड्रॉप सायलेन्स होता, पूर्ण ऑडिटोरियम गच्च भरलेलं होतं आणि त्या ऑडिटोरियममध्ये सुरुवातीचं त्यांनी राग वाजवले, इंटरमिशन झाली आणि परत ते येऊन बसले आणि नंतरमध्ये एक साधारण 10 मिनिटाचा पिरियड असा होता
की त्या 10 मिनिटाच्या पिरियडमध्ये पंडित शिवकुमार शर्मा स्वतः संतूर वाजवताना इतके तल्लीन झाले की ॲज इफ त्यांना आपल्यासमोर एवढा 700 लोकांचा ऑडियन्स आहे आणि आपण ऑडिटोरियममध्ये बसलो आहे या गोष्टीचा देखील विसर पडला. इतके ते डोळे बंद करून तल्लीन होऊन तेवढे 5-10 मिनिट संतूर वाजवत होते आणि त्या 10 मिनिटाच्या त्यांच्या परफॉर्मन्समध्ये ऑडियन्ससुद्धा तेवढाच मंत्रमुग्ध झाला होता. जणू ऑडियन्स पण तेवढाच हरवून गेला होता की त्यांना फोटो काढण्याचं रेकॉर्डिंग करण्याचं देखील भान उरलं नाही. इतकं जेव्हा आपण एकरूप होतो एखाद्या दृश्याशी एखाद्या विषयाशी तेव्हा त्याच्यातून आपल्याला सुख मिळेल, सुख मिळतं. बाहेर बघितलं तर ते विषयाने दिलेलं सुख असतं, कॉन्सर्टने दिलेलं सुख आहे, आमरसाने दिलेलं आहे, सूर्योदयाने दिलेलं आहे, पण आतमध्ये नेमकी प्रक्रिया काय झाली की उपभोगाच्या क्षणी माझं मन, बुद्धी, चित्त, अहंकार पूर्णपणे शांत झालेले आहे आणि ते शांत झाले म्हणून मला ते सुख विषयाच्या माध्यमातून मिळालं. आता समस्या काय आहे की रात्री गाढ झोपेत मिळणारं सुख हे झोपेवर अवलंबून असतं, दिवसा विषयाच्या माध्यमातून मिळणारं सुख हे विषयावर अवलंबून असतं, पण हे विषयाच्या माध्यमातून विषयावर आणि झोपेवर अवलंबून न राहता माझ्या स्वतःच्या प्रयत्नाने जर मला माझं मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांचे व्यापार शांत करता आले, काही क्षण का होईना दिवसातले थांबवता आले, तर तेच तेवढंच तसंच सुख मला आत्ता याच ठिकाणी अनुभवायला येईल. त्याच्यासाठी मला कुठेही धावपळ करण्याची गरज नाही. हैदराबादमधून काश्मीरला गेले की सुख मिळेल आणि हैदराबादमध्ये असताना दुःख ही जी काही आपली संकल्पना आहे याचा अर्थ काश्मीरला जाऊ नये असं नाही. काश्मीरला अवश्य जावं, टुरिझम होतं, त्या लोकांना त्यांचं जीवन पूर्ण त्याच्यावरती अवलंबून असतं, पण काश्मीरला गेल्यामुळे सुख आणि हैदराबादमध्ये बसून दुःख ही संकल्पना आपण मुळात मोडून टाकण्याची आवश्यकता. आज आत्ता माझ्या घरी मी तेवढीच तशीच सुखी नव्हे, मी सुखरूप आहे हा अनुभव मला घेता आला. आणि हा अनुभव कसा घ्यायचा तर ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. एकचित्त फार सुंदर शब्द आहे. आपल्याला जे काही परमार्थामध्ये साधना पद्धती दिलेली आहे आपल्या सद्गुरूंनी, नामस्मरण दिलेलं आहे, ध्यानाची प्रक्रिया आहे, कोणाला ग्रंथाचा अभ्यास करायला सांगितलेला आहे, मुख्यतः जे कलियुगासाठी सांगितलं ते आहे नामस्मरण. ते नामस्मरण करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण किती एकचित्त म्हणजे किती एकाग्र होतो. जर आपण एकाग्र झालो आणि एक अग्र म्हणजे एका अग्रावरती जर आपलं मन, अंतःकरण आपल्याला केंद्रित करता आलं तर त्या निमित्ताने मनामध्ये चाललेले बाकीचे हजारो भूत भविष्याचे विचार संकल्प हळूहळू थांबतात, कमी होतात. मनातले संकल्प विकल्प कमी झाले, शांत झाले की बुद्धीचं काम संपतं, चित्ताचं काम संपतं आणि केवळ नामाकार जर आपली वृत्ती होऊन राहिली काही क्षणापुरती दिवसातली तर नामाकार वृत्तीलाच शास्त्रीय भाषेत आत्माकार वृत्ती म्हणतात. जी कठीण प्रक्रिया आपल्याला सांगितली आहे मन, बुद्धी, चित्त, अहंकार शांत करा, ती एका सोप्या नामस्मरणाने पूर्ण शक्य आहे. आणि ती सोप्या नामस्मरणाने कुठलीही साधना पद्धती घ्या. आपलं काय होतं की आपली आधी असते प्रपंचामध्ये भटकंती, नंतर आपली सुरू होते परमार्थात भटकंती. प्रपंचामध्ये आपण 50 ठिकाणी फिरतो, मग परमार्थामध्ये वाटतं आता आपण त्या मंदिरात जाऊ, त्या आश्रमात जाऊ, त्या मठात जाऊ, त्या अभ्यास वर्गाला जाऊ, यांचं प्रवचन ऐकू, तो ग्रंथ वाचू, ही चर्चा करू, इकडे जाऊ, तिकडे जाऊ, मग असं 50 ठिकाणी जाऊन 50 उपक्रम केले की त्याच्यानंतर मला सुख मिळेल, अशी परमार्थातली भटकंती सुरू होते. ही परमार्थातली भटकंतीसुद्धा थांबवण्याची आवश्यकता आहे. ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा. एक संप्रदाय, एक सद्गुरू, एक साधना पद्धती, एक नाममंत्र आणि त्याचं निष्ठेनी रोज न चुकता अनुष्ठान आचरण जर आपण केलं, जर आपण करू शकलो, त्या माध्यमातून जर आपण आपल्या अंतःकरणाचे व्यापार शांत करू शकलो, थांबवू शकलो, तर कुठेही बाहेर न जाता, भटकंती न करता, धावपळ न करता, न दमून जाता, आज इथेच याच क्षणी याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. तो सोहळा अनुभवण्याची क्षमता आपल्याला सगळ्यांना या नरदेहामध्ये मिळालेली आहे आपल्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने, श्री विठ्ठलाच्या आशीर्वादाने. अशा प्रकारे आपलं देखील मन, बुद्धी, चित्त, अहंकार शांत व्हावं, आपला सुखाचा शोध संपावा, आपल्याला सुखाचा बोध व्हावा आणि आपणही स्वतः सुखरूप आहोत हा अनुभव घेऊन त्याच सुखामध्ये आपलं उर्वरित जीवन जगावं आणि एका योग्यता क्षणी
तेवढ्याच सुखामध्ये हा देह आणि हे जग सोडून द्यावं, हे परमार्थाचं उद्दिष्ट आपल्या जीवनात प्राप्त होवो अशी आपण श्री विठ्ठलाच्या आणि सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करू. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी काम विषयावरील, अशी सुखरूपता आपल्या सगळ्यांना प्राप्त हो असं आपण प्रार्थना करू, आशीर्वाद मागू आणि चिंतन करू. हरिओम. तत्सत.